श्री शिवाय नमस्तुभ्य संजीवनी अष्टमी आपले स्वागत आहे. आता उद्याची जी संघष्ट चतुर्थी आहे ती वैशाख महिन्यामधली आहे, त्याच्यामुळे त्याला फार विशेष महत्त्व आहे. आता ती वैशाख महिन्यामध्ये चतुर्थी आहे, त्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे? आपल्याला तो उपाय हा शमीपत्राचा करायचा आहे. शमीपत्र किती? तर 9 घ्यायचे आहेत. 9 शमीपत्र घेतल्यानंतर आपण शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आणि आपल्याला तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचा आहे आणि लोटावर पाणी घेऊन जायचं. ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जे शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर आपण गणपती जे आहे, गणपतीचं उजवं स्थान म्हणजे कसं, ही शिवलिंग आहे. शिवलिंग हे उत्तरेल तोंड असतं, ते शिवलिंग आहे. तर शिवलिंगाच्या ज्या उजव्या बाजूला आहे गणपतीचे स्थान आहे, त्या ठिकाणी आपल्याला जे आपले शमीपत्र तुम्हाला ह्याप्रमाणे दाखवते. शमीपत्र याप्रमाणे असते. शमीपत्राची जी 9 पानं जे आहेत, म्हणजे पानं म्हणजे याप्रमाणे जे एक पान असतं, याप्रमाणे पान, हे छोटी छोटी पाने, हे एक ही एक पान असं हे पाने, हे त्याला एक पान म्हणतात. तसे 9 पानं घ्यायची आहेत. 9 पानं घेतल्यानंतर गणपतीचे जे स्थान आहे त्या ठिकाणी ते 5 पानं आपल्याला समर्पित करायचे आहेत. आणि मग नंतर मग शिवलिंग जे आहे, शिवलिंगावर आपल्याला 3 करायचे आहे, श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून. आणि मग नंतर आपण बाहेर निघतो, त्यावेळी आपल्या डाव्या बाजूला अजून ते एक जे नवं शमीपत्र आहे. आता आपले हे 5 आणि 3 8 झालेत का? एक उरलेला आहे, ते एक उरलेलं आहे. ते आपण ज्यावेळेस आपण बाहेर निघतो मंदिराच्या आणि ज्या मंदिरातून बाहेर निघतो आपल्या डाव्या साईडला, आपल्या डाव्या बाजूला आपण काय करायचं आहे, ते शमीपत्र तिथे ठेवायचं आणि तिथे एक तुपाचा दिवा लावायचा, मयूरध्वज म्हणून आपण तिथे दिवा लावायचा. आणि आपल्या मनात जी काही कामना आहे किंवा कार्यसिद्धीस आपलं कुठलं पण कार्य करायचं असेल, आपल्यावर गणेशांची कृपा व्हावी. आणि त्याप्रमाणे आपण ह्याप्रमाणे जर वाहिल्यानंतर आपल्यावर गणेशांची फार म्हणजे कृपा होते. तुम्ही हा उपाय जरूर करा, कारण शमीपत्र जे आहे शिवपार्वती यांच्या स्नानापासून ते उत्पत्ती झालेली आहे, त्याच्यामुळे हे गणेशांना फार प्रिय आहे. तर उद्याचं तुम्ही आपण ते शमीपत्र वैशाख महिन्यामध्ये आपण हे अवश्य हा उपाय जरूर करा, त्याला फार महत्त्व आहे. श्री शिवाय नमस्कार.